अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथील पहुर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दत्तगुरु मंदिरात पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड यांनी सपत्निक श्री दत्तगुरूंचे पूजन केले, तर टाळ मृदुंगाच्या गजराने सभोवतालचा परिसर दुमदुमला होता। या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। Yeah,
या आपल्या पोर पोलीस स्टेशनला सालाबादप्रमाणे या ठिकाणी सामाजिक मंडळ पोहूर येथील कीर्तनाचा कार्यक्रम तसेच दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंती साजरी केली जाते. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा होतो. तरी गावातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच आजूबाजूचे खेड्यावडील सर्व मंडळी या ठिकाणी दरवर्षी हजर असतात. ओके आज दत्तजयंती निमित्त पोर पोलीस इथे सालाबादप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. यामध्ये तीर्थप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. तरी पोरपेठ व पुष्ट जे आहे तेथील सर्व मान्यवरांना आपण इथे तीर्थप्रसाद लाभासाठी बोलवले आहे. पोर पोलीस स्टेशनतर्फे सालाबादाप्रमाणे दत्तजयंती चा कार्यक्रम आयोजित केला जातो. भजन कीर्तन तीर्थप्रसादाचा लाभ आमच्या दर सालाबादाप्रमाणे होत असतो. सर्वांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सालाबादाप्रमाणे पौर पोलीस स्टेशनतर्फे या ठिकाणी दत्तजयंती उत्सवामध्ये साजरी केली जाते. परिसरातील बहुसंख्य नागरिक या दत्तजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि मी या निमित्तानं सर्व पौर परिसरातील नागरिकांना दत्तजयंती हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.